नमस्कार, मी सुवर्णा जोशी, या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. न्यूज 18 लोकमत फक्त आणि फक्त राजकीय चर्चेत असलेले विषय किंवा दिवसभरातले लक्षवेधी विषय हाताळतं असं नाही, तर अत्यंत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, सर्वसामान्यांना ज्याच्यामुळे अडचण होते असे प्रश्नसुद्धा आम्ही हाताळतो, त्याविषयीची सर्वतोपरी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आत्ता जो विषय आहे तो आहे आदर्श भाडेकरू कायद्यासंदर्भातला. सर्वसामान्यांकरता अतिशय महत्वाचा हा विषय आहे. केंद्र सरकारनं नुकताच आदर्श भाडेकरू कायदा म्हणजेच रेंट ऍक्ट पारित केला. बुधवारी हा कायदा पारित झाल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. या आदर्श कायद्याची अंमलबजावणी करावी असंही केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट करण्यात आलंय, सांगण्यात आलंय. दरम्यान हा कायदा भाडेकरू आणि घरमालकांकरता अन्यायकारक असल्याचं मत जनमानसामधून व्यक्त होत आहे. नेमका हा कायदा आहे काय, खरंच या कायद्यामुळे भाडेकरू बेघर होतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज या विशेष कार्यक्रमामधून आपण जाणून घेऊयात. या विषयावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेमका आदर्श भाडेकरू कायदा आहे काय, रेंट ऍक्ट आहे तरी काय, ते जाणून घेऊया. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकतोय. बाजार भावानुसार निवासी आणि अनिवासी जागेसाठी भाडे आकारण्याची मुभा, भाड्यात वार्षिक वाढही शक्य, कुठल्याही कायदेशीर लढाईत न अडकता घर रिकाम करून घेणं सोपं होणार आहे या कायद्यामुळं. 2 महिन्यांपर्यंत भाडं थकवलं तर घर रिकाम करून घेण्याची सोय या कायद्यामध्ये आहे. शहर आणि दिवाणी न्यायालयाऐवजी कालबद्ध भाडेकरू न्यायालय आणि प्राधिकरण याचा यात समावेश आहे. घर रिकाम करेपर्यंत दुप्पट भाडं आकारण्याची सुद्धा या कायद्यात मुभा आहे. त्यामुळे हा कायदा जाचक आहे अशी भावना जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज केंद्र सरकारनं लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याच्या विरोधात शिवसेनेनं निदर्शनं केली. मुंबईत लाखोंच्या संख्येनं भाडेकरू राहतात. उपकर प्राप्त चाळींमध्येही हा कायदा लागू केल्यास लाखोंच्या संख्येनं भाडेकरू बेघर होणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाडेकरूंसोबत शिवसेना रस्त्यावर उतरली आणि निदर्शनामध्ये सहभागी झाली. दक्षिण मुंबईतील गोल देऊळ परिसरामध्ये उपकर प्राप्त चाळींमध्ये मोठ्या संख्येनं भाडेकरू राहतात, त्यांच्या सोबतच आज शिवसेनेनं निदर्शनं केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुंबईत आज वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, निदर्शनं केलेली आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी केले. आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या गोलदेवळी परिसरामध्ये, तिथे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन करणं सुरू आहे. आपण इथे एका बाजूला बघितलं तर खरोखरचे भाडेकरू जे आहेत ते देखील आलेले आहेत, जे चाळीमध्ये राहतात ज्यांना त्रास होणार आहे. गॅस सिलेंडर आहे खाली, त्याला मोदी गॅस दिलेला आहे आणि त्याच्यावरती चाळीतील इमारतीतील भाडेकरू असं लिहिलेलं आहे. एकूण शिवसेना इथे निदर्शन का करते आहे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत. अरविंद सावंतजी, शिवसेना आज रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करते, निदर्शनं करते, काय म्हणायचं? असं आहे की मुंबई शहर हे जुन्या चाळींचं शहर. या चाळींमध्ये गोर गरीब किरणी कामगारांपासून मजदूर राहतो. 100-100 चौरस फुटाच्या घरात राहतो. 100 वर्ष जुन्या चाळी झाल्या. या चाळीतील आज सगळ्या लोकांना, नागरिकांना मोदी सरकारनं जो नवीन कायदा काढला त्यामुळे उद्या रस्त्यावर यावं लागणार आहे आणि म्हणून त्यांच्या संरक्षणाखातर आज शिवसेना रस्त्यावर उतरली. आमच्या कुठल्याही भाडेकरूला आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही. भाडेकरूंचं संरक्षण हे शिवसेनेचं धोरण, भाडेकरूंचं संरक्षण हे शिवसेनेचं धोरण आणि म्हणून त्यासाठी धनवानांच्या मागे उभे राहत आहे, गोरगरिबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आम्ही गोरगरिबांच्या मागे आहोत आणि शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या भाडेकरूंचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा यामध्ये एक पाऊल मागे राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. तरीही केंद्र सरकारचे डोळे उघडण्याची गरज आहे.
इथं गॅसवर बसलंय. त्या गॅसवर बसण्याचा अर्थ गॅस तेही महाग झालाय. सगळीच महागाई वाढलेली आहे. त्यात कोरोनामुळे लोक होरपळतू आले. त्यात तुमचा मालक धारजीना कायदा ज्याच्यामध्ये त्या भाडेकरूंना संरक्षण नाही अशा प्रकारचा कायदा करून लोकांना रस्त्यावर आणलं जाणार आहे. अनेक इथं मुंबई शहरात तर तुम्हाला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये प्लॅनिंग अथॉरिटी तयार झाल्या. मुंबई पोर्टची प्लॅनिंग अथॉरिटी तिच्या कायद्यामध्ये कुठे स्पर्शत नाही. तिला 1999 महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानं त्यांना सुद्धा रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये आणलं होतं. त्या कायद्यात त्यांना पळवाट दिली जाते. त्यांचं निदर्शन चालू आहेत. विभाग प्रमुख आहेत. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? मुंबई शहरामध्ये 14,500 उपकर प्राप्त इमारती आहेत. या उपकर प्राप्त इमारतींना हा कायदा लागू होणार. ज्या ज्या ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक आहेत त्या त्या ठिकाणी वाद निर्माण होणार. केंद्र सरकारने 3 जूनला हा कायदा पास केला. 2019 हा कायदा आणला. आता पास केलेला आहे. या कायद्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान जे होणार आहे ते भाडेकरूंचं होणार आहे. घरमालकाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. सध्या घरमालक आणि भाडेकरूच्या ज्या केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत त्या बाजूला करून केंद्र सरकार नवीन न्यायालय या भाडेकरू आणि घरमालकासाठी स्थापन करणार. तो संपूर्ण घरमालकांच्या बाजूने असणार. अशा वेळेला घरमालकांनाही पूर्ण संधी आहे तुमच्या भाडेकरूंना बेघर करायची आणि ते संधी सोडणार नाहीत. या भीतीने इकडचे भाडेकरू त्रस्त झाले आहेत आणि म्हणून आज रस्त्यावर दक्षिण मुंबईतला सगळा भाडेकरू उतरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. थेट आमचे प्रतिनिधी उदय जाधवच आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, सगळ्यात आधी तर हाच प्रश्न आहे. आत्ता खरं तर सविस्तर संवाद तू काही भाडेकरू काही जे नागरिक होते त्यांच्याशीही साधलास. अरविंद सावंतसुद्धा बोलत होते. मात्र मुळात कशा पद्धतीने हा कायदा जाचक आहे, सर्वसामान्यांचं म्हणणं काय आहे, ते काय भावना व्यक्त करतायत तुझ्याकडे? सुवर्णा, मी आता गिरगावामध्ये आहे आणि मुंबईत सर्वाधिक उपकर प्राप्त जुन्या चाळी या गिरगावात आहेत. या गिरगावातल्या चाळी कशा प्रकारे तिथं आपण आता थेट बघूया. या गिरगावातल्या मुगबाटली इथल्या या सर्व चाळी आहेत, जुन्या चाळी आहेत आणि इथलं प्रत्येक घर जे आहे ते 10x10 एवढ्या छोट्याशा आकाराचं आहे. सर्वसामान्य गरीब मराठी माणूस जो आहे तो वर्षानुवर्ष या इमारतींमध्ये चाळींमध्ये राहत आलेला आहे. इथे तो काबाड कष्ट करून कसंबसं स्वतःचं कुटुंब आणि उदरनिर्वाह करत आहे आणि याच खोल्यांचं जे काही जेमतेम भाडं आहे तो कसा कसा भरत आहे आणि याच घरांसाठी आता त्यांना इथले बाजार भावाप्रमाणे त्यांना भाडं द्यावं लागणार तसा कायदा केंद्र सरकारने पारित केलेला आहे. जो आदर्श भाडेकरू कायदा आहे त्याचा विरोध आज शिवसेनेनं मुंबईतल्या रस्त्यावर केलेला आहे. त्यावेळेला हे जे स्थानिक भाडेकरू होते ते देखील त्यांच्या सोबत होते. नेमक्या भाडेकरांचं काय भाडेकरूंचं काय म्हणणं आहे ते देखील आपण त्यांच्याकडे थेट जाणून घेऊया. काय म्हणणं आहे काका तुमचं, काय आदर्श भाडेकरू कायदा संदर्भात? 3 तारखेला जो आदर्श भाडेकरू कायदा झालेला आहे केंद्र सरकारने केलेला आहे तो ऑलरेडी आजच्या परिस्थितीला सरकार तर आपल्याकडे काही लक्ष देत नाही आहे. आपली भाडी जी आहे सध्याही आहेत 300-400 रुपये ते 2,000 आणि 3,000 झाले. साध्य परिस्थितीमध्येच किती जणांची तरी भाडी थकलेली असं तर 2 महिन्याची भाडी थकली आणि त्यांना जर बाहेर काढलं भाडेकरूंनी तर पुढे काय होणार? सगळ्यांनाच म्हणजे ऑलरेडी सगळ्या दृष्टीने थकलेली माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जो हा कायदा केलेला आहे तो राज्य सरकारला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करून हा कायदा महाराष्ट्रासाठी तरी त्यांनी रद्द करावा ही आमची नम्र विनंती आहे त्यांना. म्हणजे आम्ही अशा 11th hour मध्ये केंद्र सरकारकडनं काहीतरी पॅकेज आशा करतो. तर ऍक्च्युली आम्हाला घराच्या बाहेर काढायच्या याच्यावरती आहोत. आम्ही जायचं कुठे निषेध करतो? तुमची काय प्रतिक्रिया? प्रत्येक वेळेला मोदी सरकार प्रत्येक वेळेला गेल्या 70 वर्षात काँग्रेस सरकारने जे काय नाही केलं ते 7 वर्षात मोदी सरकार करते. म्हणजे इकडनं जनतेला कुठे तर हाकलं व्हायचं. इकडे ज्या दक्षिण मुंबईत जेवढे मराठी कुटुंब आहेत, गुजराती कुटुंब आहेत, कुठेही मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, त्या मध्यमवर्गीय कुटुंबांना इकडून हाकलवण्याचा हा त्यांचा प्रयत्न झालेला आहे. आता समजा जर आम्ही चाळीत राहतो तर चाळीचं भाडं आम्ही टॉवरच्या हिशोबाने द्यायचं का? ना, आम्हाला चाळीला लिफ्ट आहे, दादर आहे. दादराचे पैसे आम्ही जर त्या भाड्याचे द्यायचे तर आम्हाला हक्क आहे का इकडे राहायचा का केंद्र सरकारला हक्क आहे इकडे राहायचा? हे केंद्र सरकारने ठरवलं आणि आमची राज्य सरकारला हीच विनंती आहे, उद्धव साहेबांना हीच विनंती आहे की यार जो हे लावलेला आहे कायदा तो त्यांनी रद्द करावा आणि इकडच्या मराठी कुटुंब आहे किंवा इकडं जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे यांना त्यांच्यापासून काहीतरी दिलासा मिळेल ही अपेक्षा करतो. तुमची काय प्रतिक्रिया? केंद्र सरकार काय सध्या काय सगळे कायदेच आणणार आहे
गरीब माणसांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांना टाइमच नाही. जे शेतकरी आता वर्ग चाललो आहे 6 महिने झाला त्यांची तिथे आंदोलन चालू आहे त्यांच्याकडे 6 महिने नाही झाले तरी लगेच त्यांनी गरीब जनतेवर त्यांनी हे केलं आहे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. भाडेकरू कायद्याबद्दल तुमचं भाडेकरू सांगतो का आता गरीब इथे सगळे मुंबईत जे मराठी माणसं राहतात ही सगळी गरीबच आहे नाही धड नोकऱ्या आहे लोकांना. तुम्ही 7-7-8-8 हजार रुपये तुम्ही जर भाडं द्यायला लावलं या लोकांना तर तुम्ही इथे भरणार कुठे. एक तर तुम्ही नोकऱ्या खाल्ल्या या केंद्र सरकारने काय लोकांना नोकऱ्या आहेत कुठे कुठे. आणि तुम्ही पण भाडं भराल सांगा आम्हाला आमच्या गरीब लोकांच्या बाजूने तुम्ही वाढणार आहेत का तुम्ही यांच्या बाजूने वाढणार आहेत. सर्वसामान्य मराठी गरीब माणसं आहे हद्दपार करण्याचा हा एक मोठा डाव आहे मोठा डाव आहे दुसरा काही नाही. आम्ही राज्य सरकारने उद्धव साहेबांकडे याचे एक झलक दाखवणार आहे का या लोकांचे केंद्र सरकारला जे जसं इथे महाराष्ट्रात झालं घडलं तसं केंद्रात मध्ये असं घडून दाखवायचं. आपण बघतोय की मराठी माणसं जी याची संतप्त झाली जे सर्वसामान्य मराठी माणसं या चाळींमध्ये राहतात. आज शिवसेनेने या संदर्भात रस्त्यावर उतरून निदर्शनं केली निषेध व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत स्थानिक विभाग प्रमुख शिवसेनेचे आहेत पांडुरंग सकपाळ. नेमकं मुंबईत सर्वाधिक उपकर प्राप्त चाळी जी आहेत ती याच गिरगावामध्ये येतात. किती चाळी असतील आणि किती कुटुंब जे आहेत ते उद्ध्वस्त होतील या संपूर्ण कायद्यामुळे. आता तुम्ही पाहायला गेलात तर दक्षिण मुंबई एकट्या दक्षिण मुंबईत 14,500 उपकर प्राप्त इमारती आहेत आणि ह्या उपकर प्राप्त इमारतींना पूर्वीपासूनचं जे भाडं आहे ते अतिशय कमी आहे. म्हणजे तुम्हाला सांगू 5 रुपयापासून सुरू झालेलं भाडं आज 200-250-300 पर्यंत गेलेलं आहे. हे भाडं भरण्यापर्यंत देखील इकडचे जे भाडेकरू आहेत जे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील त्यांना ते जड जातं. लॉकडाऊन चालू आहे आणि अशा परिस्थितीत कित्येकांच्या नोकऱ्या पण नाही आहेत. अशा वेळेला हा जर कायदा डोक्यावर जर मारला गेला लादला गेला तर मराठी माणसातनं इतर समाजाची देखील माणसं इथे आहेत गुजराती इतर भाषिक आहेत ह्या सगळ्यांचं कंबरडं मोडलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये तरतूद जेवढ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदी घरमालकांच्या बाजूने आहेत. त्यांनी उदाहरणार्थ असं दिलेलं आहे की घरमालकांनी भाडं निश्चित करायचं मार्केटचा जो बाजार भाव आहे रेडी रेकनर त्याप्रमाणे त्यांनी निश्चित करायचं. मला सांगा आता वालकेश्वर आहे तिथे मलबारीला आहे कप्परेड आहे इथे उंच इमारती आहेत सोसायटी आहेत त्याच्याबरोबर चाळी पण आहेत. मग त्या चाळीतल्या रहिवाशांना तुम्ही तोच तुम्ही भाव लावणार का रेडी रेकनरचा त्यांना परवडेल का. तिथे मराठी कुटुंब आहेत इतरही कुटुंब आहेत तर ह्या सगळ्या कुटुंबांनी तो एरिया तो विभाग सोडून जायचा का. आज गिरगावसारखा मध्यमवर्गीय एरिया आहे किंवा लालबाग परळ वगैरे एरिया आहे ह्या एरियामध्ये अनेक कुटुंब आहेत जे वर्षानुवर्ष राहत आहेत पिढ्यानपिढ्या राहत आहेत त्यांनी तिथून सोडून जायचं का. असं वाटतं की केंद्र सरकारचा हा एक डाव आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गरिबी हटाव म्हणायचं आणि मुंबईतला गरीब जो आहे मूळ मुंबईकर आहे मध्यमवर्गीयांना इथून हकलावायचं. अशा प्रकारचं कुटील कारस्थान केंद्र सरकार करते की काय असा म्हणा असा अशा प्रकारचा संशय आहे आमच्या मनामध्ये. आणि म्हणून शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे नेहमीच घरी ह्या संपूर्ण मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत गरीब भाडेकरूंच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. 2019 साली ज्यावेळी हा कायदा येत होता त्यावेळेला देखील शिवसेनेने असाच विरोध केला होता आजही करत आहे आणि पुढे देखील करत राहिले आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या कायद्याच्या विरोधात नक्कीच राज्य सरकारला आदेश देतील आणि राज्य सरकार हा कायदा महाराष्ट्रात तरी मुंबईत तरी लागू करणार नाही अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल तर आपण इथल्या स्थानिक गिरगावकरांचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य गरीब लोक आहोत जे कण हद्दपार होऊ या जर कायदा अंमलात आला तर मात्र हा कायदा महाराष्ट्रात अंमलात येऊ अशी विनंती देखील ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करताना दिसत आहेत. सुवर्ण ओके उदय तूर्तास धन्यवाद पण तुम्ही असे संपर्कात राहा अधिक आपण संवाद साधू एक छोटासा ब्रेक या विशेष कार्यक्रमात घेऊया लगेच भेटूया पहा फक्त न्यूज 18 लोक. रेंट ऍक्ट विषयी या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. रेंट ऍक्ट हा जाचक आहे अशी सर्वसामान्यांमधून प्रतिक्रिया उमटते आहे. याविषयी मुंबईमध्ये आज अनेक भाडेकरू रस्त्यावर उतरले त्यांनी आंदोलनं केली आणि शिवसेना सुद्धा या भाडेकरूंसोबत रस्त्यावर उतरलेली होती. फक्त दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर फक्त दक्षिण मुंबईमध्ये 14,500 उपकर प्राप्त इमारती आहेत त्यातल्या भाडेकरूंना बेघर होण्याची वेळ येईल जर हा कायदा लागू करण्यात आला तर. त्यामुळे सगळे सर्वसामान्य भाडेकरू राज्य सरकारकडे आता विनंती करत आहेत की हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला जाऊ नये. बुधवारी हा कायदा केंद्र सरकारनं पारित केला आदर्श भाडेकरू कायदा किंवा आदर्श भाडे कायदा असं
या कायद्याला म्हटलं गेलंय, रेंट ऍक्ट म्हटलं गेलंय, पण यात अनेक जाचक अटी आहेत आणि त्याने मुंबईतला किंवा महाराष्ट्रामधला उपकर प्राप्त इमारतींमध्ये राहणारा भाडेकरू हा बेघर होईल, अशा प्रकारची भावना सगळे सर्वसामान्य किंवा भाडेकरू व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारच्या आदर्श भाडे कायद्याविषयी लोकांच्या मनातल्या भावना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतल्या, त्यामुळे या कायद्याविषयी पुन्हा एकदा पुनर्विचार करायची किंवा विचार करण्याची गरज असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे. विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.